नमस्कार हालो चोवीस तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी राजेश सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर राजेश वाळकेंची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास राजेश वाळके हे गेल्या सतरा वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जगप्रसिद्ध तज्ञ सचिन राणेंसोबत ते काम करतात आणि आत्तापर्यंत त्यांनी आठ लाखांपेक्षाही अधिक लोकांना मार्गदर्शन केलंय हजारो जणांना त्यांनी मानसिक आजारातून मुक्त केलंय तसंच राजेश वाळके यांचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास पास्ट लाईफ रिग्रेशन टॅरोकार्ड रीडर एन एल पी प्रॅक्टिशनर योगाचार्य थर्ड आय ॲक्टिवेशन गर्भसंस्कार कलर थेरपी अशा विविध विषयांमध्ये देखील ते निपुण आहेत सहीवरून स्वभाव ओळखणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे चला तर आज आपण समूहनाविषयी विस्तृत चर्चा करूया राजेश सरांशी लगेच सर पुन्हा एकदा स्वागत आहे शास्त्राबद्दल आपण खरं तर नेहमीच बोलत असतो मात्र आज मला पहिला प्रश्न मला एका वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे कारण की सध्या आपण प्रत्येकजण ह्या कोरोनाच्या संकटातून जातोय आत्ता लॉकडाऊन होतो आणि अनलॉक आता सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी मात्र या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की सगळेच जण घरी होते आणि घरी असल्यामुळे कुठेतरी एक एक प्रकार प्रकारचं आपल्याला नैराश्य निर्माण झालं होतं आणि ह्या सगळ्या नैराश्यातून जाताना आपल्याला मानसिक आजारही अनेकांना जडल्याचं पाहायला मिळालं तर अशा मानसिक आजारांवरती आपण समूहाच्या माध्यमातून मात मिळवू शकतो का आणि कशी सध्या परिस्थितीला खूप तुम्ही अनुसरून एक हा खूप छान प्रश्न आहे आणि जे काही चालू आहे आज सहा महिने सात महिने जे लोक घरात बसलेले आहेत त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आहे आजारांना साम सामोरं जावं लागतं आहे आणि सा, या सगळ्या गोष्टींमधून जे मानसिक आजार म्हणजे पूर्वी जो रेशो होता भारताचा तो कमीत कमी सहा लोकांपाठीमागं एक मानसिक पेशंट होता आणि आता कोरोनाच्या काळात घराघरा म्हणजे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी मानसिक ताणांमुळे कुठेतरी त्या आजारांना किंवा त्या भीतीमुळे कुठेतरी हे बऱ्याच प्रमाणात वाढत चाललं आहे आणि हे समोनाद्वारे अगदी सहज कारण माझ्याकडे भरपूर कोरोनाला कोरोनाची भीती घालवण्यासाठी डॉक्टर्ससुद्धा येऊन गेलेले आहेत कारण ही भीती औषधं किंवा गोळ्या हे करू शकत नाही आणि जरी औषधं गोळ्या जरी आपण घेतल्या तरी त्याचे साईड इफेक्ट्स आहेत आणि ते मनावर काम करत नाही आणि हे शास्त्र एकमेव शास्त्र असं आहे की जे मनावर काम करतात अगदी खरं आहे आत्ता तुम्ही म्हणालात तसं की मनावर काम करणारं शास्त्र म्हणून समूहाची ओळख आहे आणि मला वाटतं की आत्ता आपण सगळेच जण खरं तर मनाशी निगडीत गोष्टींवर मधूनच जातो आहे कारण की अनेक जण आहे। घरी आहेत आणि त्यामुळे घरी बसल्यामुळे किंवा अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत त्यामुळे मनावरती एक सतत दडपण असतं सतत एक भीती निर्माण होत असते ह्या सगळ्याच्यावरती आपल्याला जर मात करायची असेल हा ताणतणाव जर दूर करायचा असेल तुम्ही समूहाची मदत घेऊ शकता आणि राजेश सर हे ह्या संदर्भात मला नक्कीच मार्गदर्शन करतील राजे सरांचे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आता ह्या कोरोना काळातही ते उपचार करतायत हे वैशिष्ट्य त्यांचं सर ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न तो म्हणजे तर ह्या लॉकडाऊनमुळे आता मी जसं म्हटलं तसं की शरीर आपलं थोडंसं आळशी झालं कारण की आपण घरात होतो त्याचबरोबर मनही थोडं आळसावलं कारण की मनावरती काही तितकेचे भार नव्हते ताणतणाव तितका नव्हता फक्त काही लोकांना वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोडासा ताण होता ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा आता अनलॉक ब्लॉक सुरू झालेला आहे आता हा सगळा आळस झटकायचा आहे आणि पुन्हा एकदा जोमाने आपल्याला कामाला लागायचंय तर आपण ह्या समूहाच्या माध्यमातनं हा सगळा आळस कशा पद्धतीने झटकून पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्याच आयुष्याला सुरुवात कशी करू शकतो त्याबद्दल काय सांगाल खूप छान प्रश्न आहे समूहन हे असं शास्त्र आहे की जे आपल्या सवयींवर काम करत सगळ्यात महत्वाचं ज्या काही सवयी माणसाला आलेल्या आहेत या कोरोनाच्या काळामध्ये कोणी चांगल्या सवयी लावून घेतलेल्या आहेत हे बा वाईट सवयी आपोआप येतात आणि चांगल्या सवयी लावाव्या लागतात मधुराजी आपण जर पाहिलं तर या ज्या काही सवयी आलेल्या आहेत हे समोनाद्वारे आपण अगदी सहज बाहेर काढू शकतो म्हणजे समूहनातून आपण मनामध्ये चांगल्या सूचनांचं ॲफर्मेशन ज्यावेळेस प्रोग्राम करतो आणि त्या जे काही आपण प्रोग्राम करतो त्याच्यामुळे सवय बदलतात सवय बदलल्या की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की विचार बदलतात आणि विचार आणि आचार जेव्हा बदलतात तेव्हा नक्कीच माणसाचं व्यक्तिमत्व बदललं जात फक्त सकारात्मक विचारांना कोणत्या विचारांना आपण गती देतो ते महत्वाचं आहे बरोबर आहे आणि मला वाटतं सकारात्मक विचार कसे आपल्या मध्ये मनामध्ये निर्माण करायचे आणि नकारात्मक विचारांना कशी तिलांजली द्यायची हे सगळं आपण समोनाच्या माध्यमातून सहजपणे शिकू शकतो आणि त्यासाठी तुम्ही खाली दिलेला नंबरवरती संपर्क साधा तुम्हालाही काही मनावरती काही दडपण असेल किंवा मानसिक आजार जडले असेल तर घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे समूहामध्ये घेण्याची गरज नसते केवळ फक्त मनावरती कशा पद्धतीने ताबा मिळवायचा हे राजेश सर तुम्हाला सांगणार आहेत राजेश सर बऱ्याचदा होतं की आत्ता ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अनेकांनी दुःख देखील भोगलेलं आहे ह्या दुःखद प्रसंगी काही लोकांनी आपली माणसं गमावली आहेत काहींनी नोकऱ्या गमावल्यात काहींना हा कोरोनामुळे थोडासा आला आणि त्यामुळे तो जो आजार आहे तो अजूनही त्यांच्या मनामध्ये भीती करून बसलेला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण या सगळ्या सगळ्यावरती कशा पद्धतीने मात करणार आहोत समूहाची कशा पद्धतीने आपण मदत घेऊ शकतो आणि समूनाने हा आजार जो आहे मानसिक आजार जो आपल्याला जडलेला आहे तो दूर होऊ शकतो का अगदी शंभर टक्के कारण मनावर किंवा मानसिक आजारांवर कोणतीही गोळी काम करत नाही म्हणजे मनावर कोणतीही गोळी काम करत नाही आणि ज्यावेळेस माझ्याकडे बऱ्याच दुरून दुरून लोक येत असतात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात आणि कोणी नऊ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष औषधं खाऊन इथे आलेली असतात पण जर औषधांनी जर तो आजार बरा झाला असता तर नक्कीच आत्तापर्यंत तो कधीच बरा व्हायला पाहिजे होता पण आजपर्यंत म्हणजे जेव्हा संमूहनाच्या काही सेटिंग्स आम्ही घेतो आणि अंतर्मनाला म्हणजे आपली दोन मन आहेत एक बाह्य मन एक अंतर्मन बाह्य मनापासून मनातून जे काही आपण विचार करतो ते तुमच्या अंतर्मनात जातात आणि अंतर्मन तसं सगळं बरोबर आणि हे शास्त्र हे मी नाही सांगत हे डब्ल्यू एच ओ सांगतं की आज नव्वद टक्के आजार मानसिक आहेत आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आजार मानसिक तरीही आपण याच्यावर कधी लक्षच दिलेलं नाही याच कारण म्हणजे की आतापर्यंत आपण जे पाहिलंय म्हणजे आपल्या आईवडिलांना पाहिलंय तिथून आपण पाहत आलो की काही झालं तरी औषध गोळ्या बस हे शास्त्राकडे कुणी लक्ष दिलं नाही कारण hmm. हे सुद्धा सायकेटिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये hmm. या हा सगळा अभ्यासक्रम आहे समोहन हिप्नॉटिजम अभ्यासक्रम आहे तसं hmm. बघा अजून इतर कोणतीही गोष्ट म्हणजे आता ज्योतिषशास्त्र म्हणा आता पाठीमागे माझ्याकडनं कोल्हापूरवरनं hmm. एक ज्योतिषाचा मुलगा आला होता hmm. असे भरपूर येतात सगळ्या प्रकारची लोक येत असतात hmm. आणि त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेऊन गेले आणि त्यांना खूप छान फरक पडला त्यांचा मुलगा काहीतरी एकतीस पस्तीस चाळीस टक्के त्याला मार्क्स असायचे पण ज्यावेळेस आपल्याकडनं गेल्यानंतर तो ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा मोबाईल फार आता कमी वापरतो आहे आणि जेवढे त्याला गरज आहे तेवढा तो अभ्यासही आता करू लागलाय आणि त्याला म्हणजे चांगल्या मार्गाने आता पासही व्हायला सुरुवात झाली असे असे भरपूर उदाहरणं आपल्याकडे आहेत आता तुम्ही विद्यार्थ्याचा खर तर मुद्दा इथे मांडलेला आहे किंवा ते उदाहरण दिलेलं आहे त्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण की आता आपण लॉकडाऊनमध्ये अजूनही शाळा आणि कॉलेजेस सुरू झालेले नाही आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतात ह्या शिक्षणाचा अर्थातच विद्यार्थ्यांना देखील फायदा होतोय मात्र काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मानसिक दडपणी पण येतं कारण की बऱ्याचदा अडचणी येतात आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या कसे काही काही गणिताच्या अडचणी असतील काही विषयांमधल्या अडचणी असतील तर त्या कशा शिक्षा सोडवायचा असा प्रश्न पडतो आणि अशा वेळेस मुलांमध्ये देखील थोडासा मानसिक दबाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं तर अशा या विद्यार्थ्यांवरती देखील आपण खरं तर समूहाने उपचार करू शकतो का आणि असे विद्यार्थी तुमच्याकडे येतात का नक्कीच खूप छान प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा शिक्षणात आवडीचं क्षेत्र निवडण्याची संधी न मिळणं पालकांनी निवडलेल्या क्षेत्रात डोकं घालणं त्यातही पालकांच्या आवाजावी अपेक्षा बरोबरीच्या हुशार विद्यार्थ्यांची तुलना हुशार विदाताना बेरेटिक टिकवण्याचा ताण रॅगिंग सारख्या समस्या किशोर वयात व तारुण्यात वाढत्या वयानुसार शरीरात होणाऱ्या विविध हार्मोनचं सिक्वेशन भडक सेक्शुअल जाणते टी व्ही चॅनल सिनेमा हुँ. या दाखवले जाणारे घाण्या डिसीज मैत्रीच्या व आधुनिकतेच्या नावावर इतर मुलांमुलींमधील मुलींमधील बोलणे वागणे ह्या सगळ्या गोष्टींचा मधुराजी विद्यार्थ्याच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो व काही विद्यार्थी मानसिक आजारांना बळी पडतात तर काही विविध शारीरिक आजारांना बळी पडतात मग निघतात विद्यार्थी यशाच्या शोधात मी विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगेल तुम्हाला बर तुम्हें तुम्हें की तुम्हाला यशाला शोधण्याची गरज नाही बाजूला तुमच्या यशाचं वास्तव कायम तुम्ही फक्त तुमची लायकी सिद्ध करा यश स्वतःहून तुम्हाला जवळ जवळ आणि अर्थातच हे यश मिळवलेले अनेक विद्यार्थी करता तुमच्याकडे समोरच खरंतर हे शिक्षणही घेतलेलं आहे अनेकांनी समोरनाचे उपचारही घेतलेले आहेत असे अनेक तर विद्यार्थी आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत मोजक्या पोहोचलेल्या आहेत ते आपण जाणून घ्या त्यांचं काय नेमकं म्हणणंय हाय माझं नाव सीमा रणावे आणि मी लाईफ कोच आहे मॅथमॅटिक्सची टीचर आहे मी इकडे यायची आणि मला कसंच टकअप वाटत होतं आणि थोडासा लेझिनेस आलेला मला लाईफमध्ये खूप ग्रोथ करायची त्यामुळे मला सरांचा राजेश सरांचा हा सबकॉन्शियस माइंडवर डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देण्याचा प्रोग्राम कन्सेप्ट खूप आवडला आणि मग आता केल्यानंतर काल दोन दिवस झाले मी येते येते सेशन घ्यायला आणि खूप लाईटर वाटतंय आणि आवाज खूप कमी झालेला आहे मला वाटतं माझं नाव जोग सिंग आहे सरांची ट्रीटमेंट न माझे पहिले पासून वाटलं लागलंय आभारी आहे एकशे दोन टक्के न म्हणजे मला असं चांगलं वाटलं म्हणजे शंभर टक्के एकशे दोन टक्के मी सांगू शकतो माझे नाव गणेश गणेशर कांडे मी सातारावरून आलेलो आहे राजेश सरांच्या क्लिनिक मध्ये मला भीती चिंता कामात रस न लागणे ह्याचा प्रॉब्लेम होता दहा वर्ष ट्रीटमेंट सातारामध्ये चालू होती परंतु त्याचा काहीही हो उपयोग झालेला नाही एक दिवस मी राजेश सरांना दिला आणि त्यांनी माझे आयुष्य बदलून घेतले मी आता समाजामध्ये आत्मविश्वासाने व अधिक आनंदाने काम करत आहे माझा नियुनगंड तर सर्व नष्ट झालेला आहे आणि मी अधिक जोमाने कामास सुरुवात केली आहे तरी सर्वांनी ह्या राजे सरांच्या मार्गदर्शनाचा व कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि आपले आनंद आनंदी जीवन अधिक सुख कसे जगता येईल हे घ्या मी माझ्या आयुष्यातील दहा वर्षे आणि आजचा एक दिवस याची तुलना करत आहे मी दहा बरोबर एक दिवस हे मला अनुभवलेलं आहे सर्वांनी ह्याचा लाभ घ्या धन्यवाद राजे सर माझ्या नवीन जीवनाची सुरुवात केल्याबद्दल अगदी खरोखरच नवीन जीवनाची सुरुवात होते कारण की अनेक तर आपल्याला मानसिक आजार आहे हे समजतच नसतं आणि हा मानसिक आजार नंतर काही वेगळ्या वेगळ्या कारणांवर आपल्याला दिसायला लागतो तो शारीरिक व्याधी जडायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी स अनुषंगाने येत असतात सर पण मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की बऱ्याचदा खूप जुनाट मानसिक आजार असेल तर तो आपण समूहाने बरा करू शकतो का आणि साधारणतः किती कालावधी लागतो यासाठी छान प्रश्न आहे कोणताही कितीही जुना आजार असू देत किंवा नकारात्मक विचार असू देत आजार म्हणजे काय शेवटी नकारात्मक विचार कोणताही आजार हा विचारांमधून आलेला आहे बरोबर बड़। म्हणजे आज आपण शुगर म्हणूयात किंवा हार्ट अटॅक म्हणूया तो हेड अटॅक आहे शुगर हट्टी आणि स्वार्थी स्वभाव माणसाच्या स्वादुपिंडाच्या कार्यामध्ये अडथळा करत असतो आणि त्यामुळे शुगर होते म्हणजे दमा दमा डॉक्टर म्हणतात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे फुफ्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे होतो hmm. पण त्याचं खरं कारण आहे की आपल्या माणसाच्या दुःखद भावना hmm. ह्या आपल्या फुफ्फुसाला कमकुवत करत असतात आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हे फुफ्फुसाला कमी जातं hmm. आणि त्यामुळे म्हणजे कोणताही मानसिक आजार आणि hmm. त्याच्यातून मानसिक आजार आणि शारीरिक आजार म्हणजे मनोशारीरिक आजार हे शंभर टक्के आपण त्याच्या मुळापर्यंत पोचू पोचू hmm. शकतो म्हणजे आम्ही तुम्हाला कधी हे सांगणार नाही की रामायणामध्ये आपण पाहिलं तर ते दगड जे कसे तरंगले ते सांगण्यापेक्षा एकविसाव्या शतकामध्ये तुमची नाव कशी तरंगेल हे सर्वात महत्वाचं आणि त्याच्या मुळापर्यंत जातो आपण कोणत्याही समस्येच्या मुळांपर्यंत जातो कारण सगळ्या मानसिक आजारांची मुळं ही तुमच्या अंतर्मनात असतात बरोबर आणि ती पूर्णपणे त्यातून काढून टाकली जातात कारण जेव्हा काही समजा या स्टुडिओमध्ये आता पहिला अंधार होता मॅडम आणि हा अंधार घालवण्यासाठी मी ढकलून किंवा खेचून नाही बाहेर काढू शकत मला फक्त लाईट लावायची लाईट लागता क्षणी सगळा तो अंधार निघून जाणार आहे अगदी सेम तसंच सकारात्मक विचारांना जेव्हा ती गती मिळते ते तुमच्या अंतर्मनात फेड व्हायला सुरुवात होत तसेच नकारात्मक विचार निघून जातात आणि कोणत्याही मानसिक आजारांमधून अगदी सहज ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर येते आणि सगळ्यात महत्वाचं मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आनंदी राहण्यासाठी जे काय करावं असं वाटतंय ते करत राहा कारण थोड्या वेळासाठी जर तुम्हाला आनंदी राहायचं आहे तर तुम्ही गाणी ऐका एक दिवसासाठी जर तुम्हाला जर आनंदी व्हायचा आहे तर तुम्ही कुठेतरी पिकनिकला जा आठ दिवसासाठी तुम्हाला जर आनंदी व्हायचा असेल तर एखाद्या यात्रेला जा साधारण दोन ते तीन महिन्यासाठी तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर लग्न करून पहा सगळ्यात महत्वाचं बरेच वर्ष म्हणजे बराच काळ तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल हुँ, चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तर पैसा कमवा आणि जर आयुष्यभर जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल कामावर प्रेम करा खरंय <laughs> खरंय फार महत्वाचे मुद्दे आणि महत्वाची खरं तर सूचना तुम्ही या निमित्ताने दिलेली आहे मला वाटतं की ज्यांना कोणाला मानसिक आजार जडलेला असेल किंवा त्यांना ज्यांना जडू नये असं वाटत असेल त्यांनी खरं तर समूहावरती समूहनाचे उपचार करून घ्यायला हरकत नाही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे राजेश सर स्वतः समोनाचे उपचार तुमच्यावरती करणार आहेत आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर हाले चोवीस तास मध्ये अशीच चर्चा पुढे चालू राहणार तेव्हा पहात आमचा खास कार्यक्रम हाले चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर चर्चा करतो आहे आणि माझ्यासोबत आहेत संबोधतज्ञ राजेश वाळके आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया राजेश सर खरं तर तुम्ही केवळ संमोहनानेच केवळ उपचार करत नाही तर तुमच्याकडे इतरही काही उपचारांच्या पद्धती उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये नैपुण्य असं प्राप्त केलेलं आहे त्यामधले एक महत्त्वाचं म्हणजे सहीवरनं तुम्ही स्वभाव ओळखतात की सहीवरनं काय नेमका स्वभाव आहे त्या व्यक्तीचा हे देखील तुम्ही ओळखतात हे कसं काय शक्य आणि आणि त्याच्यासाठी काही वेगळा काही अभ्यास लागतो का त्याबद्दल काय नक्कीच कोणतंही शास्त्र हे शिकण्यासाठी अभ्यास आहे वर्ष झालं मी वर्ण लोकांचे अनालिसिस करणं त्यांना सही बदलून देणं आणि बऱ्याचदा असंही होतं की त्यातून म्हणजे ज्यांना झोप लागत नाही ज्यांना डिप्रेशन आहे ते सुद्धा त्यातून बाहेर निघतात आणि त्यांच्या आयुष्याला एक चांगली गती मिळते म्हणजे एक एम कारण कन्सिस्टन्सी राहते कारण बर कोण कौ, कोणतीही गोष्ट आपण जर नव्वद दिवस जर रेग्युलर केली तर ते आपली तिला ते आपली लाईफस्टाईल बनवून जाते आणि त्याच्यासाठी एक नव्वद दिवसाची मी प्रॅक्टिस देतो बऱ्याचदा पेशंट बोलत नाहीत ज्यावेळेस बोलत नाहीत सगळेच तर पेशंट नसतात घर ह्या शास्त्राची तर सर्वांना गरज आहे म्हणजे पेशंट म्हणून नाही की माझ्याकडे जे औषधं खाऊन येतात त्यांना मी पेशंट बोलतो आणि जे लोक चांगले आहेत त्यांना आपण सब्जेक्ट बोलतो आणि त्यांना फक्त ते अॅनालिसिस करायचं असतं आणि ते अॅनालिसिस आपण फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे एक एक ते दीड तासाचं पूर्णपणे जे काही फ्री काउन्सलिंग आहे ते आपल्या सेंटरवर स्वतः मीज घेत असतो आणि याच्यामधून सहीमधून स्वभाव ओळखून शिवाय त्याचे आजार बऱ्याचदा ओसीडी ऑप्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिस डिसऑर्डर म्हणजेच एकच विचार करणं आणि तीस तीच कृती करणं किंवा घाणीची केळस वाटणे किंवा सारखा हात धुणे किंवा सारखं वॉशरूमला एक एक तासाने जाणे तर असे बरेचसे आजार ह्या कोरोनाच्या काळामध्ये पण जडलेले आहेत आणि याच्या आधीही असे पेशंट हो, होतेच पण आता जरा जास्त स्किझोफेन्याचे सुद्धा पेशंट संशय रुती कुणावरच विश्वास नाही आहे म्हणजे माझ्याकडे यायचं म्हटलं तरी ते दहा वेळात बऱ्याच ठिकाणी चौकशी केलेली असते किंवा घरातल्यांचं ऐकत नाहीत तर असे बरेचसे मुलं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मुलं किंवा लेडीज म्हणा अशा आजाराला बळी पडलेल्या आहेत आणि आपल्याकडे हा रेशो खूप चांगला आहे की आजार कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के लोक या आजारातून पूर्ण बरे होतात अगदी अगदी आणि मला वाटतं की आतापर्यंत अनेकांना ह्याचा अनुभव देखील आलेला आहे त्याच संदर्भातली एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली ती पाहूयात माझं नाव श्रुती गाडे मी चिंचवडमध्ये राहणारी आहे इथे येण्याआधी मला खूप असं डिप्रेशन वगैरे किंवा ओवर थिंकिंग जास्त होत होती बट इथे आल्यानंतर ट्रीटमेंटनंतर खूप जास्त फरक पडला आहे खूप फ्रेश वाटतंय आणि कॉन्फिडन्स आला आहे मस्त वाटतंय थँक्यू राजेश सर आत्ताच आपण बघितलं की कॉन्फिडन्स आला आहे ते म्हणालेले आहेत आणि अर्थातच ह्या सगळ्यामुळे समोनाच्या या सगळ्या उपचारानंतर खूप चांगल्या बदल सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो सर तुमचं काउन्सिलिंग कुठे असतं आणि त्याचं नेमकं कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करतात कोरोनाच्या काळातही तुम्ही आत्ता काउन्सिलिंग करतात का त्याबद्दल काय सांगाल एकतर इम्युनिटी माझी जास्त आहे जास्त आहे म्हणजे जा त्याच्यावर मी वर्क करतो सकाळी प्राणायाम किंवा एक हजार दोरीच्या उड्या किंवा एक शंभर सूर्यनमस्कार ते तर चालू आणि भीती तर एक टक्काही नाही आहे आणि आज आजपर्यंत माझ्याकडे सगळ्या पद्धतीचे पेशंट येऊन गेले आहेत माझ्या स्टाफलाही काही प्रॉब्लेम नाही आणि मलाही आजपर्यंत म्हणजे आम्ही सगळ्या लोकांमध्ये राहिलो आहे पाहिलं आहे भेटलेले आहेत लोक पण इम्युनिटी चांगली ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे भीती काढून टाकणं कारण आता आपल्याला कोरोना बरोबर जगायचंय राहायचंय आणि त्याच्यामुळे कुठेतरी अस्थिरता निर्माण झालेली घरामध्ये प्रत्येक ठिकाणी ती अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि ही अस्थिरता ही तुम्हाला आतूनच ती निघणार आहे तुमच्या आतूनच निघणार आहे म्हणजे जर साप चावला तर माणूस मरतो पण तो साप म्हणजे पोस्टमार्टम मध्ये मा कळतं की तो बिनविषारी असतो म्हणजे साप चावल्याने तो मरत नाही तो मनातून येणाऱ्या भीतीने मरत असतो तसंच कोरोनामुळे आता आपल्याला आपल्या आयुष्यातली सहजता टिकून गेलेली आहे आणि ती सहजता पुन्हा आणायची असेल तर ती सकारात्मक भावनांना किंवा विचारांना गती देणं गरजेचं आहे आणि जशी ती गती मिळेल तसं तुम ही नकारात्मकता जाऊन तुमचं आयुष्य पूर्वपदावर यायला सुरुवात हो सुरुवात होऊ शकते अगदी आणि आता जसं अनलॉक सुरू झालेलं आहे हळूहळू आपण सगळेच जण पूर्वपदावर येतोय ह्या सगळ्या गोष्टी आहेतच मात्र आपलं आयुष्य कशा पद्धतीने पूर्वपदावर येऊ शकतं आपल्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत ते सकारात्मक मध्ये कशा परिवर्तन होऊ शकतं त्याचं ह्या सगळ्याबद्दल खरं तर राजेश सर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे राजेश सरांशी काउन्सिलिंग करायचं अगदी मोफत आहे काउन्सिलिंग आणि त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंटही घेऊ शकता सर एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न समोर थोडीशी एक गैरसमज होते लोकांमध्ये मात्र आता हे गैरसमज या सगळ्याच्या माध्यमातून दूर होत आहेत तर तुम्ही काय सांगाल अगदी थोडक्यात गैरसमज तर निघालेलेच आहेत कारण आतापर्यंत जे काही संबोध तज्ज्ञांनी काही स्टेज शो केलेत किंवा इतर काही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काही दाखवलंय त्याच्यामुळे ते गैरसमज निर्माण झालेत आणि आता ते सचिन सरांनी दहा ते पंधरा वर्ष झालं टी व्हीला आणि आम्ही जे काही प्रोग्राम करतो त्यातून लोकांमध्ये ती सकारात्मकता आलेली आहे आणि आता शंभर टक्के लोकांनी या शास्त्राला पूर्णपणे म्हणजे स्वीकारलंय आणि त्याचप्रमाणे आता इथून पुढे म्हणजे कंटिन्यू माझ्या म्हणजे क्लिनिकला यायचं असेल तर फक्त अपॉइंटमेंट घेऊन या ही एकच अट आहे आणि बऱ्याचदा लोकांना वाटतं की नाही तिथे गेल्यानंतर फ्री काउन्सिलिंगवर शंभर टक्के फ्रीच असतं एंट्री सुद्धा फ्री आहे आणि एक्झिट सुद्धा फ्री आहे फक्त अपॉइंटमेंट घ्या आणि एकदा आपलं स्वतःचिस करून घ्या हे सर्वात महत्वाचं अगदी आणि अर्थातच हे कशा पद्धतीने होणार आहे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावरती कळेल मानसिक आजार आहे की नाही आणि जर मानसिक आजार जडू नये असं वाटत असेल तरी देखील तुम्ही राजेश सरांकडे जाऊन काउन्सिलिंग करून घेऊ शकता सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि ह्यानंतर हॅलो चोवीस तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास